करून घ्या, तुम्ही परत एकदा एक्सप्लेन कर दो काय काय जितकं झालंय तितकं एकदा रीड करून घ्या, त्याच्यानंतर मग मी एक्सप्लेन करतो. चला रीड करा. चलो चलो स्टार्ट करें. तो बर बोल तुम्हें बा बा परत मैं एकदा एक्सप्लेन कर दो, परत मैं एक्सप्लेन कर दो ऐका एकदा. चलो बा परत मैं रिपीट कर दो एकदा ऐका बा. अर्थ चा सरफेस वर ऑब्जेक्ट होती, अर्थ चा सरफेस वर ऑब्जेक्ट होती आणि ऑब्जेक्टला आपण आता फेकून द्यायचं, ऑब्जेक्टला व्हेलॉसिटीनं फेकून द्यायचं आहे. ऑब्जेक्टला फेकून देताना आपण कुठे आहे, अर्थवरच आहे. मग ऑब्जेक्टला व्हेलॉसिटी कुठे द्यायची, अर्थवरच द्यायची. ऑब्जेक्टला आपण केंद्रे ऐका व्यवस्थित, ऑब्जेक्टला आपण कुठून फेकून द्यालो, अर्थवरून. मग ऑब्जेक्टला एस्केप वेलॉसिटी कुठे दिली आपण, अर्थ वर दिली, नाही की वर दिली, खाली दिली एस्केप वेलॉसिटी. मग ते वेलॉसिटी मुळे तर निघून गेलं ते. मग वेलॉसिटी एस्केप दिली कुठं, इथं दिली. मग वर गेला, किती डिस्टन्स वर जाणार, इनफायनाईट डिस्टन्स वर जाणार, जाऊन बसणार, परत काही येत नाही. मग इथली कायनेटिक किती आहे, इतकी, कारण आपण एस्केप वेलॉसिटी दिली ना इथं, म्हणून इतकी. इथली पोटेन्शियल एनर्जी किती आहे, इतकी. व इथली टोटल एनर्जी इज इक्वल टू इथली टोटल एनर्जी. वर कायनेटिक एनर्जी किती आहे, वर जाऊन ऑब्जेक्ट बसणार परत खाली येणार नाही, वर वर कायनेटिक एनर्जी किती आहे, झिरो. वर जाऊन बसला फक्त, तिथे येत नाही, खाली पळत नाही, काही नाही. वर गेल्यावर पोटेन्शियल एनर्जी किती आहे, इन्फायनाईट डिस्टन्स आहे म्हणून खाली इन्फायनाईट येते, म्हणून ते पण झिरो झालं. मग टोटल एनर्जी ऑन द सरफेस इज इक्वल टू टोटल एनर्जी ऑन द टॉप ऍट द इन्फायनाईट डिस्टन्स. मग हे झिरो प्लस झिरो, म्हणून ते झिरो प्लस झिरो आलं. मग हे प्लस आहे, मायनस आहे, प्लस मायनस काय होत असते, मायनसच होत असते. दोन प्लस मायनस थ्री म्हणजे काय असते, दोन मायनस थ्री असते. एवढं तर आलं पाहिजे ना तुम्हाला, आता दहावीला आला तुम्ही आणि 2 वर्षात लग्न होतं तुमचं, एवढं तर आलं पाहिजे की नाही. टू प्लस मायनस थ्री इज हाउ मच, टू मायनस थ्री. सिमिलरली दिस प्लस मायनस दिस म्हणजे दिस मायनस दिस. मग हा मायनस पलीकडे गेल्यावर प्लस झाला, हे मायनस पलीकडे, झिरो आहे ना ते. हे मायनस इक्वॅलिटी साईनच्या पलीकडे गेल्यावर प्लस झाला, हे आहे तसा आला. मग मास मास कॅन्सल झाला, टू इकडे वर चढून बसला आणि रूट घेतलं की असं आलं. मला वर खाली कॅपिटल आर ने मल्टिप्लाय केलं, थोडं ऍडजस्ट केलं तर फॉर्म्युला असं तयार झाला. क्लिअर? चल आता क्लिअर काय पाहणार सर्वांना, सगळं क्लिअर आता. ओके चलो चला, व्हॅल्यू वगैरे सर्व इथपर्यंत सगळं लिहून घ्या, 11.2 पर्यंत सगळं लिहून घ्या.
ठीक है, चैप्टर आपला क्लियर झाला आता संपलाय. एक एक्झाम्पल पेज नंबर 14 वर दिलंय, एक एक्झाम्पल पेज नंबर 14 वर आहे. काय सिंपल आहे, मूनचं एस्केप व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली. मूनची एस्केप व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केलं तर मूनचं मास आणि मूनची रेडियस, जी तर सर्वांसाठी सेमच असते, मूनचं मास आणि मूनची रेडियस पुट केली आणि कॅल्क्युलेट केलं. एकदम सिंपल आहे, ते बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, पेज नंबर 14 वर एक न्यूमरिकल आहे. चलो, काय डाऊट असतील तर विचारा, काय डाऊट असतील तर विचारा. नाही लेक्चर बस करू, आता झालं आपलं सगळं, लेक्चर बस करू आज. काय डाऊट असले तर विचारा किंवा थोडं डिस्कशन करून मग जाऊया.